जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय। शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर आणि बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। विशेष म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत गंभीर आणि गणाचार्य यांनी प्रवेश केल्यानं शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे। खासदार किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्टरवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाल्याचं दिसतंय। आशिष शेलार यांनी नाव न घेता पोस्टर लावणाऱ्यांचा समाचार घेतलाय। चिल्लर लोक चिल्लरपणा करणारच, त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा केली जाऊ शकत नाही अशा शब्दात शेलार यांनी टीका केली आहे। न्यायालयाचं कामकाज सुरू होण्याआधी न्यायालयात राष्ट्रगीत घेणं बंधनकारक करावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। राष्ट्रगीताबद्दल आम्ही नुकत्याच दिलेल्या आदेशाचा निमित्त करून फार सैलावण्याची गरज नाही असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलंय। नवी मुंबईतल्या पाळणाघरातील मारहाण प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केलाय। पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकलीला बेदम मारहाण करण्यात आली होती। नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागानं बनावट दारू साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे। मुंबईत 14 लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विकण्यासाठी ही दारू आणली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे। ठाण्यातील सत्यम लॉज प्रकरणी पोलिसांनी अजूनही काहीही कारवाई केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या धडक कारवाई दरम्यान उपवन परिसरात असलेल्या सत्यम लॉजच्या तळघरात 290 अनधिकृत खोल्या आढळून आल्या होत्या। मात्र हे सर्व उघड होऊनही अजूनही पोलिसात यासंदर्भात कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक ज्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे त्या इंदू मिलच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। साधारण 2 ते 3 महिन्यांचा अवधी या पाडकामाला लागेल अशी माहिती MMRDA अधिकाऱ्यांनी दिली आहे। गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची सोडत वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये निघाली, मात्र हक्काची घरं मुंबईबाहेर मिळणार असल्यानं कायमचे मुंबईबाहेर जाण्याच्या भीतीनं गिरणी कामगार याविरोधात चिडलेले होते। मुंबईबाहेर घरं मिळत असल्यानं संतापलेल्या गिरणी कामगारांनी रंगशारदा सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। काहेरी या परदेशमधील गौरीला घर नाकारण्यात आलंय। अभिनेत्री असल्याचं कारण देत गौरी म्हणजेच सायली संजीवला घर देण्यास नकार देण्यात आलाय। गोरेगावमधल्या समता सोसायटीतला हा धक्कादायक प्रकार आहे। मूळ घर मालकाची काही हरकत नसतानाही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सायलीला घर नाकारलं। गोवंडीत नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी जीवनज्योत हॉस्पिटलच्या डॉक्टर शीतल कामत यांना दोषी ठरवण्यात आलंय। जुन्या नोटा न स्वीकारल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाला। सरकारकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे। बाळाच्या कुटुंबाची विनंती डॉक्टरांनी ऐकली नसल्याचा ठपका यात ठेवण्यात आलाय। डोंबिवलीतल्या राजीव नगर परिसरातील रागाई माता गावदेवी मंदिरातनं घंटा चोरीला गेली आहे। रागाई मंदिरात एक भाविक दर्शनासाठी आला असता त्यानं घंटा चोरल्याचा प्रकार समोर आलाय। घंटा चोरीचं हे दृश्य CCTVत कैद झालंय। यासंदर्भात विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। बोरिवलीतल्या माघाठाणेमध्ये पेट्रोल पंपाजवळ बाईकला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे। ही आग वेळीच आटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला। मात्र या आगीत 5 जण जखमी झाले असून यात 2 जण गंभीर जखमी झालेत। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं। ग्राहकांसाठी खासगी क्षेत्रातील HDFC बँक नवीन ऑफर सुरू करणार आहे। या ऑफर अंतर्गत तुम्ही आता रिटेल स्टोअरमधूनही पैसे काढू शकता। नोटा रद्दीच्या निर्णयानंतर बँका आणि ATM बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। ग्राहकांना HDFCनं स्वाईप मशीनच्या धर्तीवर रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे। आधार कार्डवरून आता बँक व्यवहार करता येणार आहेत। आधार कार्डाशी संलग्न बँक खात्यातनं हे व्यवहार केले जाणार आहेत। एखादं बिल भरण्यासाठी आधार कार्डाच्या कोडद्वारे थेट खात्यातले पैसे वळते करता येतील। आधार कार्डधारकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यातनं पैसे डेबिट किंवा क्रेडिट करण्याचा पर्याय देण्यात येईल। मुंबईमधील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प बांधकाम व्यावसायिकांनी रखडवले आहेत। ते सर्व प्रकल्प सरकार ताब्यात घेईल आणि पूर्णत्वाला नेईल, त्यासाठी कायदा करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केलं आहे। त्यामुळे लवकरच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला वेग मिळणार आहे।
चलन कल्लोळामुळे मुंबईच्या बाजारात फुलांची आवक कमालीची रोडावल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून होतं। पुरेसे चलन उपलब्ध नसल्यामुळे भाव पडल्यानं शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही घटक गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते, मात्र मार्गशीर्ष महिन्यामुळे हे गणित बदलू लागलंय। फुलांच्या बाजारात पुन्हा एकदा तेजी आली। शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात मोडत असतानाही या मैदानात अनेक कार्यक्रम होतात। कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत असल्याने उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क डंपिंग ग्राउंड होतय असा शेरा मारला, मात्र यापुढे शिवाजी पार्क शांतता क्षेत्र आहे ते शांतता क्षेत्रच राहील असं म्हणत उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क जिमखान्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमास परवानगी न देण्याचे संकेत दिले। मुंबईत राबवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे योजनेचे चांगले परिणाम दिसू लागले, त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं हेच मॉडेल राज्यातील उर्वरित सर्व महापालिका क्षेत्रात राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। महापालिकांनी युद्धपातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या योजना राबवाव्यात असे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिलेत। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं नादा चक्रीवादळ अरबी समुद्राकडे सरकण्याची चिन्ह आहे, त्यामुळे पालघरसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झालाय, त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये अशा सूचना हवामान विभागानं मच्छीमारांना दिल्या आहेत। पाचवी आणि आठवीसाठी पहिल्यांदाच होत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे। 31 डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार आहेत। राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती परीक्षेला बसता येणार आहे। मेट्रो महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।